कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना मारहाण वगैरे झाली तर तुम्ही सगळीकडे कारवाई का करता? सगळं बोललंय, सगळं फेकून दिलंय. 25 वर्ष भाजी मंडई असून सुद्धा इथं भाजी मंडई नाहीये. आम्हाला नोटीस बिटीस काय दिली नाही, आमच्या मालाची नुकसानी केलेली आहे. हे त्यांचं बिल आहे 35,125 रुपयाचं बिल आहे. वारजे मावाडी परिसरात काल रविवार सायंकाळी गणपती माता न्यू आयरेगाव जवळ रस्त्यावर भाजीपाला फळे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी बांबूंनी मारहाण करत हल्ला करण्याची घटना घडली. यामध्ये संबंधित अधिकाऱ्याच्या हाताचे बोट मोडले. या पार्श्वभूमीवर आज पुणे महानगरपालिकेचा बांधकाम परवाना विभाग, अतिक्रमण विभाग आणि आकाश चिन्ह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऍक्शन वर रिएक्शन देत फ्रंट मार्जिनवर कारवाईचा दणका सुरू असताना वारजे मावळीमधील परवानाधारक भाजी विक्रेत्यांच्या झोपड्या देखील पाडण्यात आल्या. यावेळी संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्या महिलांनी कारवाई करून परत फिरण्याच्या तयारीत असलेल्या पथकाला रस्त्यावरच अडवत पालिकेच्या या रिॲक्शनवर काही मिनिटांसाठी रास्ता रोको करून प्रति ॲक्शन घेतल्याचं पाहायला मिळालं. यावेळी संतप्त महिलांनी आपला राग व्यक्त केलाय. पाहूयात काय म्हणाल्यात महिला. कारवाई केली वारजे मावळीवर, पण एक तास सुद्धा कारवाईला सांगितलं नाही की तुम्ही आम्ही येतोय आणि तुम्ही हे तुमचं उचला आणि त्या आल्यान डायलग बुलडोजर टाकला आणि हे कॉर्पोरेशनच्या लायसनची पावती म्हणजे बिल आहेत आम्हाला दिलेली आणि ह्यातले 10,000 रुपये आम्ही कॉर्पोरेशनवाल्यांना भरलेत आणि सरकारी काय आमच्याकडे लक्ष देत नाही आणि ह्यांनी स्वतःहून कारवाई केली. आणि मेन म्हणजे असं झालंय की इथं स्थानिक 4 नगरसेवक आहेत. 25 वर्ष भाजी मंडई असून सुद्धा इथं भाजी मंडई नाहीये. नवीन लोक येतात, धंदा करतात आणि निघून जातात आणि त्यांना महानगरपालिका ती लोक हप्ता देतात. फक्त आमच्याकडे तर रेकॉर्ड नाहीये, कुणालाही विचारा. नाही तेच की सगळ्यांच्यावर करा. आमची भाजी मंडई पहिली आहे, जुनी भाजी मंडई आमची 25 वर्षाची आहे. ह्या लोकांनी वरती दुसरी भाजी मंडई तयार केली. गणपती माताला गाड्या लागतात बिन लायसनच्या, त्यांच्याकडून कॉर्पोरेशनची लोक भाडं नेतात. गाड्या तिकडून निघायच्या आधी त्यांना फोन करतात की बाबा गाड्या येणार आहे, तुमचा माल काढून घ्या. आणि त्यांना काय बोलायला गेलं की ते म्हणतात आम्ही त्या साहेबांना हप्ते भरतो, ते आम्हाला काही करू शकत नाहीत. आमच्या कारवाई का? आम्ही पैसे भरून आम्ही जुनी लोक असतात, आमच्या कारवाई का करतात ही लोक? आम्हाला नोटीस बिटीस काय दिली नाही, आमच्या मालाची नुकसानी केलेली आहे. नमस्कार, वारजे मावळीतून आम्ही भाजी मंडईचं एक सामान्य, आम्ही 25 वर्ष झाले इथं भाजी मंडईमध्ये आम्ही बसलेलो. तर आता एक 3-4 दिवस झाले अधिकारी, कॉर्पोरेशनचे अधिकारी इथले नगरसेवक इथनं जाता येताना सर्व करून गेलेले. बरं, त्यांचं काम आहे की आम्हाला एक दिवस आधी नोटीस देणे. मारताना माल सगळ्यांनी जास्त भरलेले आहेत, काही त्यांचं नुकसान आता एवढं झालेलं प्रमाण झालेलं. बरं, कॉर्पोरेशनचं काम आहे की आम्ही अधिकृत भाजी मंडईमधले आहे आधी माणसं आम्ही. हे त्यांचं बिल आहे 35,125 रुपयाचं बिल आहे. बरं, हे बिल भरलेलं आहे, अर्ध बिल भरलेलं आहे आम्ही. मग त्याच्या बाबतीत पण त्यांनी काय केलं, आम्हाला एक नोटीस द्यायला पाहिजे होती की बाबा आम्ही तुमच्या उद्या कारवाई करणार, तुमचा तुम्ही माल काढून घ्या, सगळं घ्या. बरं, दुसरा विषय असा की कुठेही कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना मारहाण वगैरे झाली तर तुम्ही सगळीकडे कारवाई का करता? तुम्हाला जिथं मारहाण केली तिथं तुम्ही करा ना, तिथं तुमचं काहीच नाही आहे ना. अधिक आणि अनधिकृत तुमचे गणपती मातेला सगळे बसलेले असतात, त्याच्यावर तुम्ही हे केले पाहिजे ना. तुम्ही तिथं कारवाई करा ना, आमच्या गरिबांवर का? आम्ही एवढं पैसा पाणी भरून तुम्ही आमच्यावर कारवाई करत असेल तर मग तुम्हाला इथून पुढे कॉर्पोरेशनचा ह्याचा 1 रुपये बी भेटणार नाहीये. माझं दुकान आहे भाजीचं, सगळं बोललंय, सगळं फेकून दिलंय. माझं 2-3 हजारात 4 हजारात नुकसान आहे माझी. याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आमचा व्हिडिओ खूपच आवडला असेल आणि आम्हाला तुम्ही प्रोत्साहन देऊ इच्छित असाल तर या व्हिडिओच्या खाली सुपर थँक्स अर्थात हार्ट शेपमध्ये एक थँक्स दिसेल, तो सुपर थँक्स देखील आपण आम्हाला देऊ शकता. आमचे असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आम्हाला सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका.